आपलं घर आपला गणपती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री बालाजी उद्योग समूह, श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर स्वराज, श्री बालाजी ऍटो यमहा, श्री बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज व श्री बालाजी ऍटो एनजीटीएल. प्रोप्रायटर संतोष शेठ भुजबळ, नारायणगाव. जय किसान फार्मर्स मॉल, प्रोप्रायटर बी व्ही मांडे, ओझर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. पूनम ज्वेलर्स, प्रोप्रायटर मधुकर पांडुरंग काजळे, सरायपेठ जुन्नर. माननीय श्री दीपेश सिंह परदेशी, शिवसेना नगरसेवक, गटनेता, जुन्नर नगर परिषद जुन्नर, अध्यक्ष सूर्या ग्रुप जुन्नर, संपर्क कार्यालय शिवराणा हाइट्स, कॉलेज रोड जुन्नर. नमस्कार, मी रायचंद शिंदे. आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आपलं घर आपला गणपती पर्व दुसरेमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपला आवाजच्या लोकप्रिय कार्यक्रम आपलं घर आपला गणपती पर्व दुसरे या विशेष कार्यक्रमात आजच्या पाचव्या दिवशी आपण पाहणार आहोत जुन्नर आणि नारायणगाव येथील काही घरगुती गौरी गणपतीच्या सजावटी. माझ्या सहकारी श्रद्धा वाघमारे यांच्यासोबत आपण याआधी तब्बल 12 गौरी गणपती पाहिले. उर्वरित गौरी गणपतीची सजावट आणि देखावे आपण यानंतर पाहणार आहोत. सुरुवातीला सराईपेठ येथील अनिता हेमंत काजळे यांच्या घरी जाऊयात आणि काजळे कुटुंबियाच्या घरातील गौरी गणपतीचे दर्शन घेऊयात. काजळे कुटुंबियांच्या घरी आपण त्यांची गौरी गणपतीची सजावट पाहिलेली आहे. अनेक महिला या ठिकाणी येतात, हळदी कुंकू घेतात, जातात, एकमेकांच्या भेटीगाठी होतात. मात्र हे करत असताना देवीची सजावट करण्यासाठी सुरू असणारी ही लगबग अनेक दिवसांपासून सुरू असते. यातच काजळे वहिनी आपल्याबरोबर आहेत. कशा पद्धतीने आपण या ठिकाणी सजावट करता, गौरीचं आगमन मोठ्या थाटामातात होतं, महिलांसाठी हा खास उत्सव असतो, एक सण असतो, काय सांगा? म्हणजे वर्षातला हा सर्व तसा पाहिला तर सर्वात मोठा सण आहे. म्हणजे आमच्या दृष्टीनं हा गौरीचा सण मोठा आहे. तो 3 दिवस म्हणजे गौरी गणपती अशा, म्हणजे पहिले दिवस महालक्ष्मी येतात, दुसऱ्या दिवशी त्यांच्या पुरणपोळीचा नैवेद्य असतो, त्या सर्व प्रकारचे फराळ वगैरे मांडले जातात आणि सर्व म्हणजे संध्याकाळी नंतर हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतो. सवासनी वगैरे जेवायला असतात, ते जेवण वगैरे झाल्यानंतर मग संध्याकाळी सगळ्या सवासनी वगैरे हळदीकुंकवाला येतात, आम्ही त्यांच्याकडे जातो. आणि म्हणजे सर्वात मोठंचं म्हणजे नटून तुटून बायका दागदागिने वगैरे घालून येणं म्हणजे हौस असते, त्यामुळे या प्रत्येकजण येत असतात आणि छान वाटते. मला याच्यामध्ये सजावट करण्यासाठी कोणाकोणाची मदत मिळत असते? माझी मुलगी अमृता ही पण खास तेवढ्या सजावट करण्यासाठी ती आलेली आहे, ती पण करते. मुलगा आहे, माझे मिस्टर करतात
हा पण आहे. हे सगळे मिळून सगळे सजावट आम्ही करत असतो. आपण पाहिलं की महिलांचा हा फार आनंदाचा उत्सव असतो, दागदागिने घालून मिरवण्याचा त्यांचा एक हा उत्सव आहे. त्याचबरोबर यांची मुलगी अमृता ही देखील खास पुण्यावरनं या ठिकाणी आलेली आहे आईला मदतीसाठी. कशाप्रकारे तिने या सजावटीमध्ये सहभाग घेतलाय हे आपण जाणून घेऊयात. कशाप्रकारे तू या सजावटीमध्ये सहभागी झाली आणि काय याच्यातनं तुला आनंद मिळाला? मी तर स्पेशली आईला मदत करण्यासाठी हा तर आहेच हेतू, पण मला स्वतःला मेन म्हणजे खूप आवड आहे हे सगळं करण्याची. मी लहानपणापासून जास्त काही मदत नाही करत, पण जशी आली आहे तशी की फराळाला वगैरे मदत करा, हे सगळं करा, हे स्वतःला डेकोरेशन करा, ही सगळी मला स्वतःला खूप आवड असल्यामुळे की मी स्वतःच यात मेन हे पार्टिसिपेट होत असते. मला ह्या सगळ्या आठवणी जुन्या शेवटपर्यंत राहतील असं वाटतं तरी, की ज्या पारंपरिक पद्धतीने आल्या त्या सगळ्या भेटीगाठी होतात लोकांच्या, त्यामुळे एक एक नातेवाईक भेटतात. नाही तर असं जनरली कोणी आता भेटत नाही, सगळे जॉब वगैरे करतात त्यामुळे तर हे असं पॉसिबलच होत नाही, पण असे सण येतात गणपती गौरी त्यामुळे निमित्ताने सगळे भेटतात तरी हाच हेतू. महिला म्हटलं की घरकामामध्ये व्यस्त असतात आणि त्याच्यातनं बाहेर जाणं हे त्यांना शक्य होत नाही, मात्र हीच एक संधी असते एकमेकांना भेटण्याची आणि एकमेकींशी हितगुज साधण्याची. आपला आवाजच्या प्रेक्षकांसाठी खास महिलांकडनं आपण जे उखाणे घेतोय ते उखाणे आता यांच्याकडनं ऐकूयात. चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे, पंढरीनाथ रावांचं नाव घेते गौरी गणपतीच्या पुढे. सौभाग्याचे लेणे काचेचे चुडे, हेमंतरावांचे नाव घेते महालक्ष्मीच्या पुढे. शंकराच्या पिंडीवर वाहते वाकून केतन कुमारचं नाव घेते आपला आवाजचा मान राखून. अशा प्रकारे महिलांचा उत्साह आपण आपला आवाजच्या निमित्तानं आपलं घर आपला गणपती या विशेष कार्यक्रमातून खास प्रेक्षकांसाठी दाखवत असतो. अनेक महिला या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यांचा हळदीकुंकाचा सण साजरा करतात. निमित्त असतं गौरी आणि गणपतीचं. तर आता जाऊयात आपण पुढच्या घरी. सुजित सर्जनेसोबत मी पवन गाडेकर, आपला आवाज. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अनिता काजाळे यांच्यानंतर पुढचा गौरी गणपती आहे वरली आळी येथील अनुराधा टाकळकर यांचा. चला तर याही घरातील गौरी गणपतीचे दर्शन घेऊया व सजावट पाहूया. हात शिरावर गणरायांचा देतो या वरदान तो. गणराज अंतरियमचा विराज, गणपती देवा सुखाचा ठेवा महिमा हा वर्णवा. गौरी गणपती सण आलाय, गौरी गणपती सण आलाय. टाकळकर कुटुंबियांनंतर आता पुन्हा जाऊयात बारावे येथे. येथील ज्ञानेश्वर सोनार यांच्या घरातील गौरी गणपतीचे दर्शन घेऊया व सजावट पाहूयात.
प्रेक्षकांनो, आपलं घर आपला गणपती या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. अनेक प्रेक्षकांच्या घरी आपण जातोय, अनेक नागरिकांचे आपल्याला फोन आले, त्या माध्यमातून आपण अनेकांच्या ठिकाणी गौरी गणपतीचं दर्शन घेतलंय, त्यांची सजावट पाहिली, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यांच्या भावना याच्या मागच्या काय आहेत ह्या आपण जाणून घेतल्यात. अतिशय उत्साहाने आनंदाने महिला याच्यामध्ये सहभागी होऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतायत, एकमेकींच्या भेटीगाठी होत आहेत, हा आनंद त्यांच्यासाठी फार मोठा आहे. या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत सोनार सर यांच्या घरी, बारव या ठिकाणी आपण आलेलो आहोत. पूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे सजावटीमध्ये, याच्यामध्ये यांनी हिरिरीने सहभागी होऊन अतिशय छान सजावट गौरी गणपतीची या ठिकाणी केलेली आहे, आपण ती पाहतच आहोत. सर, किती वर्षापासून आपण या ठिकाणी गौरी आणि गणपतीचं स्वागत करतो? नमस्कार. सर्वप्रथम मी आपला आवाजला धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या घरी आलात, दर्शनासाठी आलात, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वप्रथम धन्यवाद देतो. आमच्या इथे हा गणपती उत्सव साधारणतः 1950 साजरा केला जातो आणि यात ज्या दोन मूर्ती दिसतात, या एक मूर्ती जी असते ती आमची दरवर्षी पूजेसाठी असते वर्षभर, आणि त्या दुसऱ्या वर्षी तिचं विसर्जन केलं जातं. असा हा 60-70 आमच्या इथे हा गणपती उत्सव साजरा केला जातो. या 10 गणपती उत्सव असतो आणि 10 घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण असतं. दोन गणपती या ठिकाणी बसवले जातात, काय त्याची आख्यायिका इसरांनी आपल्याला सांगितली, त्याचबरोबर गौरीचं आगमन मोठ्या उत्साहात झालं. या ठिकाणी वहिनी माझ्याबरोबर आहेत, त्यांच्या काय भावना आहेत आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी ते सहभागी होतात, काय सांगाल? गौराईची स्थापना झाल्यानंतर एक मोठा उत्सव एक महिलांसाठी असतो खास, काय तुमची भावना याच्या प्रति, काय सांगाल? नमस्कार, मी प्राध्यापिका सोनार सारिका. प्रथमतः आपल्या आवाजची जी टीम आमच्या घरी आलेली आहे त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करते, आभार मानते. तर आमच्याकडं गौरी बसवले जातात, साधारणतः 2006 ह्या गौरी मी बसवते आणि पितळी मुखवटे आहेत. आमच्या सासूबाईंची खूप इच्छा होती की आपल्याकडं गौरी बसाव्यात, म्हणून मग नंतर आम्हाला मुलगी झाली तनिष्का. ती आल्यानंतर की साक्षात लक्ष्मी घरी आली आहे, मग तिचा जन्म झाला तेव्हापासून आम्ही ही गौरी बसवत आहेत. आणि ते त्याची तयारी करण्यासाठी आम्ही दोघी म्हणजे खूप मेहनत करतो. कॉलेज करून मी घरी आले की मग फराळाचं वगैरे करते, सर पण मदत करतात, बाकीचेही मदत करतात आणि खास करून आमचे आलेले मोरे सर ह्यांची पण मला खूप मदत लाभते, तर त्यांना मी धन्यवाद देते. थँक्यू. कुटुंबासमवेतच लहान लहान त्यांची मुलं आहेत, ती देखील याच्यामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होतात. आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, त्याचबरोबर त्यांचे सहकारी शिक्षक या ठिकाणी येतात आणि अनेक विविध प्रकारे या ठिकाणी या सेवेचा लाभ घेतात आणि सर्वांना, सर्वांच्या विचाराने या ठिकाणी एक वेगळं काहीतरी करण्याचं मानस या ठिकाणी व्यक्त करतात. गणपतीच्या मूर्तीला हार घालते वाकून, ज्ञानेश्वरांचं नाव घेते आपला आवाजचा मान राखून. अनेक महिलांनी या ठिकाणी उखाणे घेतलेत आपल्या आवाजच्या प्रेक्षकांसाठी, एक नवीन नवीन उखाणे या महिलांनी घेतलेले आहेत. अतिशय उत्साहात हा सण ते साजरा करतायत. या ठिकाणी आजी माझ्याबरोबर आहेत, त्यांच्या पण ते देखील या ठिकाणी उखाणा घेणार आहेत. अष्टविनायक गणपती, देऊचे तुकाराम, आळंदीचे संत ज्ञानेश्वर, तसेच भगवंतराव हेच माझे पती परमेश्वर. चांदीच्या ताटात हळदी कुंकाच्या राशी, आप्पासाहेब पाटलांचं नाव घेते आपला आवाज अशी. बारव येथील सोना सर यांच्या घरातली सजावट आपण पाहिलेलीच आहे, गौराईचं आगमन मोठ्या थाटामाठात त्यांनी केलेलं आहे. आता आपण जाणार आहोत पुढच्या घरी, पुढच्या गौरी आणि गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. सुजित सर्जनेसोबत पवन गाडेकर, आपला आवाज. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. ज्ञानेश्वर सोनार यांच्या नंतर पुढची सजावट पाहणार आहोत सादा बाजारपेठेतील संतोष राशने यांच्या घरी. या घरातील गौरी गणपतीचे दर्शन घेऊया व सजावट पाहूयात.
यत्र विशेषे तेजो जळले अपार करुणा तुझी मी पवन गाडेकर. आपण पाहतात आपला आवाज, आपला आवाजचा स्पेशल कार्यक्रम आपलं घर आपला गणपती. या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आणि आपण या ठिकाणी सदाबाजारपेठ या ठिकाणी संतोष रासने यांच्या घरी आलेलो आहोत. या ठिकाणी यांनी केलेली ही गौराईची सजावट आपण पाहतोय. अतिशय नेत्रदीपक अशी सजावट या ठिकाणी केलेली आहे. अनेक महिला भगिनी याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आतर्विशेष पठण असेल, काही धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी रोज केले जातात. आज हळदीकुंकवाच्या निमित्तानं अनेक महिला एकमेकांना भेटतात. महिलांचा खरं तर हा सण मानला जातो. अतिशय उत्साहात महिला हा सण साजरा करतात. या ठिकाणी वहिनी आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत, आपण जाणून घेऊयात. गणपतीचे बसल्यापासून आपण दुसऱ्या दिवसापासून आपण गौराईच्या तयारीला सुरुवात करतो. त्याच्यानंतर गणपतीचं आधी दुसऱ्या दिवशी जेवण असतं, त्याच्यानंतर तयारीला आपली इकडे गौराईंची सुरू होते. दरवर्षी प्रत्येक वर्षी कुठलं तरी एक थीम असं ठेवून आम्ही गौराईची तयारी करत असतो. आत्तापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या थीम आम्ही केलेल्या आहेत. यावर्षी हे मोर जे ओरिगामीचे थीम ठेवून केले आहेत. आणि बऱ्याच दा आमचं असं हे असतं की हां, दरवर्षी आपली गौराई सुंदर आणि छान आकर्षक व्हावी, त्याचबरोबर इको फ्रेंडली पण व्हावी, त्याच्यातनं कुठलंही पोल्युशन होऊ नये हे आम्ही पहिल्यांदा बघत असतो त्यातनं. आणि घरातले आहेत जे सगळे ते सांभाळून आम्ही हे सगळं करत असतो. बरोबर आहे. आम्ही आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की दोन दोनच गौराई बसलेल्या असतात, मात्र तुमच्या या ठिकाणी आम्हाला चार गौराई दिसल्यात. नेमकं चार गौऱ्या असण्याचं नेमकं कारण काय? आमचं कुटुंब एकत्र कुटुंब आहे, म्हणजे दोन आजोबांचं आमचं कुटुंब आहे. त्यात आता आमच्या दुसऱ्या घराचं रिनोव्हेशन चालू असल्यामुळे आम्ही आमच्या दोन्ही घरच्या गौराई एकत्र बसवल्यात. आपण एक समाजाला संदेश देत आहे की इको फ्रेंडली पर्यावरणपूरक झालं पाहिजे. नेमकं याच्यामध्ये पर्यावरणपूरक आपण काय याच्यामध्ये सादर केलं? आम्ही थर्माकोल वापरला नाही आहे कुठेही इथे घरात. आणि वापरतानाच अशा रिसायकलेबल वस्तू आम्ही इथे वापरलेल्या आहेत, ज्याचे जेणेकरून आपल्या इको फ्रेंडलीला मदत होईल. त्याच्यातनं कुठलंही पोल्युशन होणार नाही याच्यातनं. यातनं आम्ही जे कागद वापरले ते रिसायकलेबल आहेत. त्याच्यानंतर वरती जे फ्लॉवर्स वापरले ते परतही यूज होऊ शकतात, ज्याने ते खराब होणार नाहीत बरेच वर्ष आहेत. आणि हे जे पदार्थ वगैरे सगळे आम्ही बनवलेत याच्यात आम्ही कुठलेही केमिकल्स वगैरे असे वापरत नाही. या ठिकाणी आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा. पर्यावरणाचे अनेक संदेश वेगवेगळ्या माध्यमातनं या ठिकाणी पुढे येत आहेत. आज निसर्गाला जपणं ही काळाची गरज झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या रासने कुटुंबियांनी पर्यावरणपूरक गौराई तसेच अनेक पदार्थ या ठिकाणी पर्यावरणाला साजेसे आहेत असे या ठिकाणी बनवलेले आहेत. एक चांगला संदेश पर्यावरणाच्या बाबतीत या कुटुंबाने या ठिकाणी दिलेला आहे. अतिशय सुंदर सजावट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आता आपला आवाजच्या प्रेक्षकांसाठी ह्याच महिला मोठ्या उत्साहात उखाणे घेणार आहेत. तर आपण जाऊयात त्यांच्याकडे. काय काय उखाणे त्यांच्याकडे आहेत, काय नवीन प्रेक्षकांसाठी आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. हळद लावते किंचित, कुंकू लावते ठष्ठशीत, संतोष रावांचं नाव घेते हे माझं पूर्वसंचित. घरापुढे असते अंगण, अंगणात असते तुळस, पंकज रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. कालिका माता कालिका देवी वंदन करते तुला, मोहन रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे. प्रेमळ असावे अंतकरण, निर्मळ असावे मन, अरुणाचं प्रेम हेच माझं धन. चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे, प्रवीण रावांचं नाव घेते मी आपला आवाज पुढे. पाहिलं अतिशय सुंदर असे उखाणे या महिलांनी घेतलेले आहेत. आणि अतिशय उत्साहाने उत्स्फूर्तपणाने या ठिकाणी आपला आवाजच्या प्रेक्षकांसाठी अनेक महिला पुढे सरसावल्या. आणि एक त्यांना चांगलं व्यासपीठ आपला आवाजच्या माध्यमातून मिळालं. आपलं घर आपला गणपती हा आपला आवाजचा खूप सुप्रसिद्ध कार्यक्रम हा खास प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुढच्या वर्षी देखील याच उत्साहाने याच जोमाने याच्यापुढे जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा ही एक अपेक्षा असेल. आणि लोकांनी भरभर प्रेम आपला आवाजवर केलं असंच प्रेम पुढे करत राहा. आपला आवाजचं आपल्याला आव्हान आहे. असे अनेक सजावट करा, अनेक कार्यक्रम तुम्ही घ्या आणि आपला आवाजला तुमच्या सोबत सहभागी करून घ्या. आपला आवाज नक्कीच तुम्हाला याची प्रसिद्धी देण्यासाठी तत्पर असेल. सुजित सर्जिनेसोबत पवन गाडेकर, आपला आवाज, गणपती बाप्पा.
मंगल मूर्ती। संतोष रासने यांच्यानंतर सदा बाजारपेठ येथे जाणार आहोत आणि संजय काजळे यांच्या घरातील गौरी गणपतीचे दर्शन घेऊया व सजावट पाहूयात। प्रेक्षकांनो, आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आपलं घर आपला गणपती या कार्यक्रमामध्ये मी पवन गाडेकर आपलं मनापासून स्वागत करतो। आपण आलेलो आहोत काजळे कुटुंबियांकडं, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात। वहिनी स्वागत आहे आपलं आपला आवाजमध्ये। कशा पद्धतीनं आपण ह्या गौराईच्या आगमनाची तयारी करता, सजावटीची लगबग आपली कशा प्रकारे सुरू असते? प्रथम मी आपला आवाजच्या टीमचे काजळे परिवारातर्फे स्वागत करते। पिढीजात चालत आलेला हा गौरीचा कार्यक्रम सर्व लहान मोठे अगदी उत्साहाने त्यामध्ये सहभाग घेतात। यानिमित्ताने महिलांना बाहेर पडण्याची संधी मिळते, एकमेकींना भेटण्याचं हे होतं। इतर वेळेला ज्या कामामध्ये व्यस्त असतात वेळ काढून एकमेकींना भेटतात। गणपतीच्या आगमनानंतर घराघरामध्ये गौरी सणाच्यासाठी चाहूल लगबग सुरू होते। तसंच आमच्या घरातही गौरींच्या आगमनासाठी मला सर्व परिवार आणि आम्ही मिळून इथे गौरींची सजावट, त्यांचं पूर्ण दिवाळीसारखं लागणारं फराळाचं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया, असं सगळ्या प्रकारची तयारी केलेली आहे। तसंच आम्ही इथं डेकोरेशनच्या ह्याच्यामध्ये कृष्णलीला ह्या वेगवेगळ्या स्वरूपात दाखवले आहेत। नारद मुनींच्या मुलांना शाप दिलेला, ते वृक्षरूपात राहतील, कृष्ण त्यांचा उद्धार करेल, त्यानंतर कालियामर्दन, असे वेगवेगळे आम्ही इथं कृष्णाच्या लीला दाखवलेल्या आहेत। यामध्ये सर्व कुटुंबांनी मला, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मला मदत केली, तेव्हा मी एवढं सगळं करू शकले। फराळाचं सर्व दिवाळीसारखं चकली, शेव, लाडू, अनारसे हे सगळं करावं लागतं, ते सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। आपण पाहिलं गौराईच्या आगमन यांनी किती मोठ्या थाटामाटात केलंय, वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सजावट केलेली आपण पाहिली, अनेक संदेश या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत। श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत कसा उचलला होता त्याची प्रतिकृती यांनी छोट्या स्वरूपात करून या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलाय। असे वेगवेगळे या ठिकाणी त्यांनी संदेश ह्या गौराईच्या सजावटीच्या माध्यमातून दिलेले आहेत। हे संपूर्ण काजळे कुटुंबीय या ठिकाणी एक दिलानं या ठिकाणी या गौरीच्या आगमनासाठी सज्ज झालं होतं आणि अतिशय सुंदर अशी सजावट या ठिकाणी यांनी केलेली आहे। बंधू येईल माहेरी न्यायला, बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, गाडी घुंगराची बैसोनी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला। महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, शिवाजीरावांचं नाव घेते तुमचा मान राखून, मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती, संतोषरावांचं नाव घेऊन करते आपल्या आवाजची इच्छा पूर्ती, राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, संजयरावांचे नाव घेते तेज माझ्या कुंकावर। जाऊयात आता आपण पुढच्या घरी, अशाच पद्धतीनं गणरायचं दर्शन घ्यायला आणि गौराईची सजावट पाहण्यासाठी। पुढची सजावट आहे सदाबाजार पेठ येथील राहुल पातुरकर यांची। पातुरकर कुटुंबियांनी मेक इन इंडियाचा देखावा सादर केला आहे। चला तर या घरातील गौरी गणपतीचं दर्शन घेऊया व या ठिकाणची सजावट पाहूयात। Thank you.
नमस्कार. आपलं घर आपला गणपती या विशेष कार्यक्रमामध्ये मी पवन गाडेकर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आत्ता आपण आलेलो आहोत पातुरकर यांच्या कुटुंबियांकडं. या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी गौऱ्याची सजावट केलेली आहे. गणपती आहे, गौरी आहेत आणि वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सजावटीच्या माध्यमातून केलेला आहे. मेक इन इंडिया या संकल्पनेद्वारे आम्ही काही संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. यात मी माझे धीर राहुल पातुरकर, माझे मिस्टर प्रशांत पातुरकर, माझी जाऊ छोटी तृप्ती आणि आम्ही सगळे म्हणजे आई आणि बापू आम्ही सर्वांनी मिळून यातून संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पाहिलं या ठिकाणी मेक इन इंडियाच्या माध्यमातून त्यांनी मन की बात असेल, GST असेल, बेटी बचाओ बेटी पढाओ, त्याचबरोबर झाडे जगवा झाडे लावा असे वेगवेगळे संदेशातून या गौराईच्या सजावटीच्या माध्यमातून एक वेगळा संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न या कुटुंबांनी या परिवारांनी केलेला आहे. जाऊयात आता पुढच्या घरी पुढच्या बाप्पाचं आणि गौरीचं दर्शन घेण्यासाठी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.